नमस्कार, ट्रेड विथ जाज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 20 एप्रिल 2022. आज प्री मार्केटमध्ये निफ्टी 50 हा इंडेक्स पाहिला तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 86 पॉईंटची पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली. हा इंडेक्स प्री मार्केटमध्ये 17,045 या प्राईजला क्लोज झाला. प्री मार्केटमध्ये 43 स्टॉक हे ॲडव्हान्सेसमध्ये होते, 5 स्टॉक हे डिक्लाईन्समध्ये होते आणि 2 स्टॉकमध्ये काही बदल घडून आला नाही. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये निफ्टी 50 हा इंडेक्स पाहिला तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 177 पॉईंटची पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स 17,136 या प्राईजला क्लोज झाला. त्याचबरोबर निफ्टी बँक हा इंडेक्स पाहिला तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 26 पॉईंटची एक निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स 36,314 या प्राईजला क्लोज झाला. आजचे टॉप गेनर्स आहेत BPCL, टाटा मोटर्स, श्री सिमेंट, आयशर मोटर्स आणि मारुती. तर टॉप गेनर्समध्ये आपण पाहिलं तर ऑटो सेक्टरमधील स्टॉक आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट करताना दिसून आले. त्याचबरोबर आजचे टॉप लूजर्स आहेत बजाज फायनान्स, बजाज फिनसर, ICICI बँक, JSW स्टील आणि LNT. त्याचबरोबर आपण आज इंडिया वीकची जर दिवसभरातील मुवमेंट पाहिली तर त्यामध्ये आपल्याला जवळपास 1.11 पॉईंटची निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हाय इंडेक्स 18.67 या प्राईजला क्लोज झाला. तर आता आपण पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्सचा अनालिसिस पाहूया. आजच्या दिवसामध्ये निफ्टी 50 हा इंडेक्स पाहिला तर दिवसाच्या सुरुवातीलाच हा इंडेक्स जवळपास 170 पॉईंटने गॅपअप ओपन झाला व दुपारच्या 17 पर्यंत यामध्ये आपल्याला एक साईडवेज मुवमेंट पाहायला मिळाली. दुपारच्या 17 मध्ये या इंडेक्समध्ये आपल्याला एक व्ही शेप रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी या इंडेक्सने आपण प्लॉट केलेल्या लेवलला सपोर्ट घेऊन एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स 17,149 या प्राईजला क्लोज झाला. त्याचबरोबर निफ्टी बँक हा इंडेक्स पाहिला तर दिवसाच्या सुरुवातीलाच या इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला जवळपास 400 पॉईंटची गॅपअप ओपनिंग पाहायला मिळाली व दिवसभर हा इंडेक्स 36,500 व 36,175 या दोन लेवलच्या मध्ये साईडवेज मुवमेंट करताना दिसून आला व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स 36,315 या प्राईजला क्लोज झाला. या अनालिसिस प्रमाणे आपण बँक निफ्टी या इंडेक्सच्या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये काही ट्रेड घेतल्या होत्या त्या आपण पाहूया. आपण 36,500 या स्ट्राईक प्राईजचा कॉल सेल केला होता आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास 10,027 एवढा प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर 36,300 या स्ट्राईक प्राईजचा पुट सेल केला होता, त्यामध्ये आपल्याला जवळपास 10,398 एवढा लॉस झालेला आहे. त्याचबरोबर 36,700 या स्ट्राईक प्राईजचा कॉल सेल केला होता व त्यामध्ये आपल्याला 7,691 एवढा प्रॉफिट झालेला आहे. व लास्टला 36,100 या स्ट्राईक प्राईजचा पुट सेल केला होता व त्यामध्ये आपल्याला जवळपास 10,162 एवढा लॉस झालेला आहे. ओव्हरऑल आपल्याला 2,837 एवढा लॉस झालेला आहे. त्याचबरोबर आपण मारुती या स्टॉकच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये पोझिशन क्रॉसओव्हर बेस्ड ट्रेड करत असतो. आजच्या दिवसामध्ये या ट्रेडमध्ये आपल्याला एक बुलिश क्रॉसओव्हर आपल्याला पाहायला मिळाला व आपण आता बायच्या ट्रेडमध्ये आहोत. आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला 24,175 एवढा लॉस झालेला आहे. ही पोझिशनल ट्रेड असल्यामुळे ओव्हरऑल आपण 25,060 एवढ्या लॉसमध्ये आहोत. तर आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्ससाठीच्या उद्याच्या लेवल पाहूया. उद्या जर निफ्टी 50 हा इंडेक्स गॅपअप ओपन झाला व आपण प्लॉट केलेली लेवल 17,172 या लेवलच्या वरती ओपन झाला तर त्यासाठी पुढील एक्सपेक्टेड मुवमेंट असेल 17,264. ही जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड रेजिस्टन्स लेवल असेल 17,324. जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल 17,382. त्याचबरोबर हा इंडेक्स गॅपडाऊन ओपन झाला व आपण प्लॉट केलेली लेवल 17,127 या लेवलच्या खाली ओपन झाला तर पुढील एक सपोर्ट लेवल असेल 17,077. ही जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल 16,987. जर ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल 16,840. त्याचबरोबर निफ्टी बँक हा इंडेक्स उद्या गॅपअप ओपन झाला तर एक रेजिस्टन्स लेवल असेल 36,500. ही जर ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल 36,681. जर ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर पुढील रेजिस्टन्स लेवल असेल 36,950. त्याचबरोबर हा इंडेक्स गॅपडाऊन ओपन झाला तर त्यासाठी एक सपोर्ट लेवल असेल 36,175. ही जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल 35,939. तर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल 35,596. ही तर या होत्या उद्यासाठीच्या लेवल. तर बघूया उद्या या लेवल किती प्रभावी ठरत आहेत ते. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ट्रेड विथ जाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील. धन्यवाद.